राहाता तालुक्यातल्या पिंपरी निर्मळ येथील नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव अहमदनगर टोलवेज फेज क्रमांक 1 प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने टोलनाका सुरू करण्यात आला, परंतु अपुरी जागा, गतिरोधकांची दुरावस्था आणि इतर अनेक सुविधांअभावी हा टोलनाका दिवसेंदिवस वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर उठतोय. गेल्या 4 महिन्यांचा आलेख पाहता या टोलनाक्यावर 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. बाबळेश्वरच्या बाजूने असणाऱ्या गतिरोधकावर आदळून 4 महिन्यांपूर्वी अस्तगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास जेजूरकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरानंतर पिंपरी निर्मळ येथील 25 वर्षीय युवक अमोल दत्तात्रय घोरपडे या युवकाचा 16 एप्रिल रोजी रात्री 11 सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. एकुलता एक असलेला अमोल याचा विवाह 19 एप्रिल रोजी होणार होता. लग्नासाठी लागणारे कपडे खरेदी करून परतत असताना त्याच्यावर याच टोलनाक्यानं काळाची झडप घातली आणि आज पुन्हा नगरहून राहत्याच्या दिशेने जाणाऱ्या साकुरी येथील 2 तरुणांच्या दुचाकीला याच टोलनाक्यावर कंटेनरनं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दोघांचाही जागेवरच मृत्यू झालाय. टोलनाक्यावर बाबळेश्वरच्या बाजूने असलेल्या गतिरोधकाजवळ हा अपघात झाला. 29 वर्षीय सुदर्शन सुधाकर थोरात आणि 28 वर्षीय नीरज विलास बनसोडे हे दोघे आपली दुचाकी MH17 AU 4867 वरून जात असताना गतिरोधकावर वेग कमी केला, त्यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या कंटेनरनं त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेमुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, मात्र हे दोघे रस्त्यावर पडल्यानं कंटेनर दोघांच्या अंगावरून गेला, त्यात हे दोघे जागीच ठार झाले. रस्त्यावर पडलेले दोघांचेही छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बघून उपस्थितांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला होता. या टोलनाक्यावर असणारे गतिरोधक सुस्थितीतील नसल्याचा अनेकदा आरोप झाला. परिसरात रस्त्यावर रेडियमचे साईड पट्टे मारलेले नाहीत, तर रात्रीच्या सुमारास लाईटची सुविधा करण्याची तसदीही या टोल कंपनीनं घेतलेली नाहीये. या 4 जणांच्या मृत्यूच्या घटना पाहता टोल कंपनीनं आणि संबंधित प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन टोलनाका दुरुस्त करावा, अन्यथा कायमस्वरूपी बंद करून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून या ठिकाणी आणखी वाहनचालक आणि प्रवाशांचे बळी जाणार नाहीत, अन्यथा स्थानिक नागरिकांनाच या टोलनाक्याबाबत कठोर पावलं उचलावी लागतील. कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवन, SN मीडिया, राहता.